ज्ञान भास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सदाशिवपेठ पुणे जेईई सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन 100% यशाची खात्री उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज सोयीनुसार बॅचेस संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 94221394001 किंवा 94220363933 वर। राज्यपाल आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष आहे असं मला वाटत नाही। राज्यपाल आणि सरकार यांच्यात पत्रव्यवहार नेहमी होत असतो, ही लोकशाही आहे, मी त्यांचा लाडका मंत्री आहे असं मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय। मला असं वाटत नाही की राज्यपाल आणि महाविकास आघाडीमध्ये कुठे संघर्ष आहे। राज्यपाल महोदयांचा अनुभव मोठा असल्यामुळे ते लोकशाहीला अनुसरून आम्हाला काही पत्र देत असतात आणि महाविकास आघाडीचं सरकार देखील लोकशाहीला अनुसरून त्यांना पत्र देत असतं। हा पत्रव्यवहार चालू आहे, लोकशाहीच आहे ना। आणि माझा आणि त्यांचा संबंध एवढा निकटचा आहे, नाही खरं आहे, एक वर्षभरामध्ये आपण बघितलं असाल की माझ्या ह्या डिपार्टमेंटचे कुलपती ते असल्यामुळं माझा त्यांचा अतिशय जवळचा संपर्क येतो आणि मंत्रिमंडळातला महाविकास आघाडीमधला सगळ्यात लाडका मंत्री जर त्यांचा कोण असेल तर तो मी आहे। पद सोडवण्याएवढा मी राजकीय मोठा नेता नाही, मी ह्या खात्याचा मंत्री आहे म्हणून त्यांचा लाडका आहे। त्यामुळे मी उद्धव साहेबांच्या नक्की जवळचा आहे, त्यांचा लाडका आहे। नाही, मला असं वाटत नाही की युवासेना उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये भूमिका बजावते आणि युवासेनेनं पुढाकार घेऊन जर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय वावग आहे असं मला वाटत नाही। ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाकडनं काम करून घेणं ही त्या पक्षाची एक यंत्रणा असते आणि म्हणून मला असं वाटतं की युवासेनेनं एखादं पत्र मला दिलं आणि मी युवासेनेचं काम केलं तर त्याच्यामध्ये फार मोठं काही कोणाचं मी नुकसान करतो आहे किंवा फार मोठं मी कोणाचं ऐकून काम करतो आहे असं नाही। युवासेनेचं ठीक आहे पत्र, युवासेनेची मागणी ही पालकांची मागणी होती, पालकांच्या मनातली मागणी होती, विद्यार्थ्यांच्या मनातली मागणी होती आणि म्हणून यांचं उत्तर पालक चांगल्या पद्धतीने देऊ शकतील। अशीच जर संख्या वाढत राहिली तर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कुलगुरूंनी निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं पूर्वी देखील मी सांगितलं होतं, आता देखील सांगितलेलं आहे। पण आदरणीय साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे की या सगळ्या कोविडच्या पार्श्वभूमीवर सगळे नियम पाळले पाहिजेत, त्याचं तंतोतंत पालन हे महाराष्ट्राच्या जनतेनं करावं ही देखील मला हात जोडून विनंती करायची आहे। आणि असाच आकडा जर वाढत राहिला तर मात्र कुठंतरी निर्णयापर्यंत यावं लागेल अशा सूचना मी कुलगुरू आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत।